आता महत्वाची बातमी ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची सलग सत्ताविसाव्या दिवशी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे एसटी महामंडळानं विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये अंतरिम वाढ देण्याचा प्रस्ताव महामंडळानं मांडलेला आहे तर दुसरीकडे संपावरती तोडगा काढण्यासाठी बैठकांचं सत्र आज सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार आहे पुन्हा यासंदर्भात बैठका होतील या बैठकीत कर्मचाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे तशी शक्यता वर्तवण्यात येते आहे विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली आहे ती आधी ऐकूयात काल एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सकारात्मक बैठक झाल्याचं सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं मात्र आज सकाळी चित्र वेगळं दिसतंय आजाद आझाद मैदानमध्ये गर्दी काहीशी कमी दिसते आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे ही गर्दी कमी झाली प्रकारे कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत आणि आपण या सगळ्या कर्मचाऱ्यांशी बोलणार आहोत काय नेमक्या भूमिका असणार आहे कारण का ज्या पद्धतीनं काल सकारात्मक चर्चा झाली तुमची मागणी होती की एस टी ही विलेन एसटीचं विलिनीकरण झालं पाहिजेत चर्चेत आले मुद्दे वेगळेच ज्या दोन नेते हे चर्चेला गेले होते त्यांची तुम्हाला भूमिका पटते का, का। नाही आमच्या जर अस्मितेविरुद्ध जर एखादा निर्णय असेल तर आम्ही त्याच्या त्याच्याविरुद्धच आहोत आम्हा आम, आमची मेन मागणी आहे विलिनीकरण आणि हित फक्त काय व खाते आहे ह्याच्या अंतर्गत आम्ही पगारवाढ करू अंतरिम आम्हाला अंतरिम पगारवाढ नकोच आहे आमच्या दोनशे पन्नास एस टी डेपो जे आहेत महाराष्ट्रातील त्यांच्या सर्व सव्वा लाख कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये झटत असले यांची एकच मागणी आहे ती म्हणजे विलिनीकरण आणि विलिनीकरण आज मात्र चित्र आपण बघतोय सकाळपासनं काहीशी शब्दरचना बदललेली आहे विलिनीकरणाऐवजी काही वेगळे मुद्दे येत आहेत अगदी तुम्ही म्हणताय तेच आहे की आमची मेहनतही आमची मेहनत आहे वर्षानुवर्षाची आम्ही केलेलं आंदोलन आहे के आम्ही ठरवलेले मुद्दे आहेत याच्यात अंतिम निर्णय आमचाच असेल आणि आम्हाला पाहिजे संपूर्ण विलिनीकरण झाला या सगळ्या गोष्टींमुळे कामगारामध्ये कुठलाही संभ्रम नाही बाकी आम्हाला माहित नाही कामगारामध्ये कुठलाही संभ्रम नाही आम्ही ज्या ज्या निर्णयावरून आंदोलन केलंय त्या निर्णयावर आम्ही सर्वजण अगदी पूर्णपणे ठाम आहोत मुळात सर आम्हाला विलिनीकरणच का पाहिजे तर ते एवढ्यासाठी पाहिजे की जरी आज शासनातर्फे मंत्री महोदय प्रेसमध्ये असेल किंवा मीडियामध्ये असेल असे सांगतात की सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊ तर इथं प्रॉब्लेम असा आहे की सरकार आमच्या महामंडळाकडून वर्षाला साडेतीन ते चार हजार कोटींचं चा टॅक्स स्वरूपात मलिदा खाणार आणि आमच्या पगारवाढीसाठी लागणारं वार्षिक सरासरी सरकारच्या अंदाजाने पंधराशे ते अठराशे कोटी रुपयाचं वाढीव जे वेतनासाठी लागणारा निधी आहे तो उपलब्ध न झाल्यामुळे भविष्यात आमचं वेतन थांबू नये किंवा तटू नये हे जर व्हायचं असेल तर मग आम्हाला शासनात विलिनीकरण व्हावं गरजेचं वाटतं म्हणून आमच्या कर्मचारी सर विलिनीकरणावर ठाम आहेत नक्कीच विलिनीकरणावरती कर्मचारी ठाम आहेत आपल्यासोबत काही महिला कर्मचारी सुद्धा आहेत तुम्हाला काय या सगळ्या गोष्टींबाबत बोलायचं आहे कारण का ज्या पद्धतीनं सदाबोग हो त्यांना प्रश्न उपस्थित केले होते कर्मचाऱ्यांकडनं त्यावेळेला तुम्ही स्वतः उपस्थित होतात तुम्हाला वाटतं कुठेतरी वेगळीकडे वाटचाल चालली आता आमची मागणी एकच आहे राजशासनात विलिनीकरण झालं पाहिजे आम्हाला कुठलाही मधला मार्ग नको आमची एकच मागणी आणि त्या मागणीवर आम्ही ठाम आहे आता मधले मार्ग होताना दिसून येतात ते आम्हाला मान्य नाही मधल्या मार्गाचा विषय मधल्या मार्गाचा कुठलाही विषय येत नाही कारण शासन त्यांची भूमिका मांडते ते म्हणते दोन पावलं तुम्ही पुढे या दोन पावलं आम्ही आम्ही पुढे येऊ मग शासनाला जर समजा विलिनीकरण जर करायचं नसेल आणि गस पगार वाढ द्यायची असेल तर त्यांना असंही त्यांचं नुकसानच आहे ना मग जर तुम्हाला द्यायचं आहे तर विलिनीकरण करून द्या आम्हाला जर ते परवडत नसेल तर आम्ही ते घेऊ पण व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसाहेब विशाल पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई तर आता काल तर बैठक झाली आज पुन्हा एकदा एस टी महामंडळाचं किंवा या संपकरी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ हे सरकारच्या भेटीसाठी जाणार आहे आज पुन्हा एकदा सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे त्यामुळे आज ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की दोन पावलं त्यांनी मागे घ्यावी दोन पावलं सरकार मागे घेईल आणि त्यातून काहीतरी मध्यवर्ती तोडगा आपण काढू त्यानुसार आता जर पगारवाढ दिली तर मग हा संप किंवा या संपाचं आज काय होतं आज हा संप मिटणार का हे असे बरेच प्रश्न आहेत मात्र आजच्या सकाळी अकरा वाजता होणाऱ्या बैठकीनंतर साधारण आपल्याला कळू शकेल की पुढे या संपाबाबत काय निर्णय घेतला जातो आता कर्मचारी दोन पावलं मागे येतात की आ, सरकार आणखी यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काय प्रयत्न करतं हे आपल्याला आज कळेल मात्र संपावरती लवकरात लवकर तोडगा निघायला हवा ही सगळ्यांचीच अपेक्षा आहेत कारण मोठ्या प्रमाणात जे प्रवाशांचे हाल होत आहेत आणि त्यासोबत आझाद मैदानावर आणि इतर ठिकाणी जे काही कर्मचारी संपाला बसलेत त्यांचे देखील एक प्रकारे हालच होत आहेत काही जणांना निलंबित देखील करण्यात आलंय या सगळ्यांचा प्रश्न आहेच आणि याच संदर्भात आज सकाळी अकरा वाजता एस टीच्या प्रतिनिधींमध्ये आणि सरकारमध्ये एक महत्वाची बैठक होईल जी काल देखील झालेली होती आज सुद्धा होणार आहे त्यामुळे अंतरिम पगारवाढी संदर्भात या बैठकीमध्ये काय निर्णय होतो आणि या संपाचं पुढे काय होतं संप आज मिटणार का हा देखील एक प्रश्नच आहे मात्र याचं उत्तर आत्ता तरी कुणाकडे नाहीये याच्यावरती तोडगा काय निघतो यावरती ठरेल की हा संप नेमका कधी मिटणार कालच्या बैठकीची ही दृश्य आहेत ज्यावेळेला एसटीचे कर्मचारी आणि त्यांच्यासोबत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर सुद्धा आहेत त्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब सुद्धा दिसत आहेत या सगळ्यांमध्ये काल देखील चर्चा झाली आणि आज सकाळी अकरा वाजता सुद्धा बैठक होणार आहे I'm just